हाय हॅलो नमस्कार, तुमचं परत एकदा आपल्या ऑलराऊंडर वृषाली गुंजा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही वडापाव करणार आहोत. त्यासाठी आपण 5 बटाटे उकडून घेतलेले आहे. आता आपण त्याची साल काढणार आहे. खूप टाईम झालेला वडापाव खाल्ला नव्हता म्हणून मम्मीला बोलले आपण आज वडापाव करूया. तर साल काढून झालेली आहे. आता आपण बटाट्याला स्मॅश करणार आहोत. आपले बटाटे स्मॅश करून झालेले आहेत. आपण गॅसवरती कढई ठेवली आहे, गॅस ऑन केला आहे. त्यात आपण सगळ्यात पहिले तेल टाकूया. तेल चांगलं तापलं आहे. मोहरी 1 चमचा, 1 चमचा जिरं, 1 चमचा आपण मिरचीचा ठेचा टाकला आहे. आम्ही बिना तिखट मिरच्या घेतल्यात आणि खलबत्त्यात त्या कुटल्या आहेत. तुम्ही समजा तिखट मिरच्या घेत असाल तर तुम्हाला जेवढं तिखट खायचं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या. आलं लसूण पेस्ट चांगले मिक्स करूया आपण त्याला. थोडीशी हळद, आता आपण स्मॅश केलेले बटाट्यामध्ये ते टाकणार आहोत. चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आम्ही 1/2 किलो बेसन पीठ घेतलं आहे. त्या चवीनुसार मीठ, त्यात आपण हिंग टाकणार आहोत थोडंसं. आता आपण त्याला मिक्स करूया पाणी टाकून. कढई तापायला ठेवली आहे, त्यात तेल टाकले आपण. मिक्स करून झाले, त्यात थोडीशी आपण हळद टाकली आहे. आता आपण बटाट्याचे वडे केलेले आहेत. वडा आपण बेसन पीठमध्ये टाकूया आणि तो गरमागरम तेलामध्ये सोडून देऊया. अशा प्रकारे आपले बटाटे वडे रेडी झालेले आहेत. वडापाव आपला रेडी झाला खायला. सो गाईज, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण घरी ट्राय करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा. थँक्यू.